आमचे जयकुमार गोरे सारख्या सगळ्याच भावांनी पक्षीय राजकारण बाजूला टाकून निव्वळ आणि निव्वळ ओबीसीचं हित म्हणून तरी असे मुद्दे मांडले पाहिजेत. कदाचित शिंदे साहेबांना राजीनामा द्यावा लागतो असं मला त्याच्यात पडायचं नाहीये. हर चोर का नाम मोदी कैसे आ रहा है. जर भाजपाला आणि मोदीजींना ओबीसी बद्दल इतका पुळका असेल, आपुलकी असेल, आपलेपण असेल, इतका त्यांच्या मनामध्ये आदरभाव असेल, तर ओबीसींचा अपमान झाला असं नुसतं म्हणून दाखवू नका. ओबीसींना सन्मान देण्यासाठी ओबीसींची जात निहाय जनगणना करून दाखवा. आपलं राजकारण बॅनर लावलं का लावलं, मफलर घातली का घातली, झेंडा लावला का लावला, आमके जिथून अगे बडा हम तुम्हाला साथ है. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत ना कॉपी पेस्ट फॉरवर्ड, हे कॉपी पेस्ट फॉरवर्ड झालेले जे विद्वान आहेत ना त्यांना हे कळतच नाही की व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉमन सिव्हिल कोड. होय, अंगात येणे अंगारे धुपारे ही गोष्ट नाहीच मान्यवाला नाहीच पटत, विश्वासच नाहीये माझा त्याच्यावर. अंगात येणारी बाई आणि कलेक्टरच्या आईच्या अंगात कसं येत नाही, डॉक्टरी बाईच्या अंगात का बरं येत नाही, म्हणजे अंगात येणाऱ्यांची बाई काही चॉईस असते काय, असं कसं बरं की तुम्हाला कधीही राजीनामा द्यावा लागू शकतो. आणि त्याची कारणं बरीचशी आहेत. ज्या पद्धतीने खारघरच्या दुर्घटनेमध्ये अनेक जीव गेले, हे निव्वळ आणि निव्वळ यांच्या राजकीय हव्यासापोटी ते जीव गेलेले आहेत आणि त्याची जबाबदारी म्हणून कदाचित शिंदे साहेबांना राजीनामा द्यावा लागतो असं मला त्याच्यात पडायचं नाहीये. पण राधाकृष्ण विखे पाटलांना मग सगळे भाजपवाल्यांनी गाजर दाखवलं की हां तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकता. जसेही राधाकृष्ण विखे पाटील मुंबईच्या राजकारणात स्थिरावत आहेत, अहमदनगरच्या राजकारणात कोण असायला पाहिजे, आमच्या शालिनी वहिनी विखे पाटलांची एंट्री झाली. म्हणजे महिलांची राजकारणातली एंट्री ही त्यांच्या कुटुंबातल्या पुरुषांमुळे झाली. कुठलाही वारसा विचार कुठलंही ग्लोरी नसताना स्वतःची ओळख राजकारणात उभी करणं, अजून तरी महाराष्ट्राच्या राजकारणात असा चेहरा महिलांपैकी दिसत नाही. तो दिसेल कदाचित पुढच्या काही वर्षात, निश्चितपणे महाराष्ट्राला दिसेल. दादा हो जरा अजून पुढे जाऊन बघूया की महिलांच्या राजकारणामध्ये जर महिलांचा पॉवर आणि पोझिशनचा हा प्रश्न आहे की त्यांना पोझिशन मिळाली आहे पण पॉवर दिसतच नाही आहे महिलांना राजकारणात, मग जरा पुढे जाऊया ओबीसींचं राजकारण कसं आहे बरं. मग मी जरा मगाशीच्या मुद्द्याकडे येते की मी मगाशी राजकारणातला खेळ सिद्धांत सांगितला. ओबीसीचं राजकारण मला प्रचंड भरकटल्यासारखं वाटतं का. आमचा जो ओबीसी भाऊ आहे या ओबीसी भावांचे हक्क वारंवार डावलले जातात, आमच्या ओबीसी भावंडांच्या हक्कांवरती वारंवार गदा आणली जाते, पण ओबीसी भावंडांना आपल्या हक्कांची जाणीव होऊन ओबीसी भावंडांनी हक्कासाठी लढले पाहिजे. बाबासाहेब म्हणतात गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. ओबीसी भावंड जोपर्यंत हक्कासाठी लढणार नाही तोपर्यंत त्यांची फसगत होत राहील. ती कशी बघा, सोपं उदाहरण देते. मगाशी मी तुम्हाला खेळ सिद्धांत सांगितला. खेळ सिद्धांतात मी असं म्हटलं की राहुल गांधींनी एक स्टेटमेंट केलं, व्हॉट अ कोइन्सिडंट, की हर चोर का नाम मोदी कैसे आ रहा है. ही एक एक स्टेटमेंट केलं आणि त्याच्यावर प्रतिचाल खेळली भाजपवाल्यांनी आणि सांगितलं की अरे असं कसं काय, असं कसं काय म्हटले, हा तर ओबीसींचा अपमान आहे, मोदी ओबीसी आहे, ओबीसींचा अपमान झाला, ओबीसींचा अपमान झाला. याच्यावर अजून एक चाल येणं अपेक्षित होतं ओबीसींकडून, आमच्या तमाम ओबीसी भावंडांकडून चाल येणं अपेक्षित होतं. इथलं आमच्या मराठी साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार भागवान सुतार कुंभार लोहार कले कपारी गिताडी गोळाटी डोंगारी पारधी कंजार भाट लाड लक्ष्मी होरा जोशी प्रत्येकाकडून एक चाल येणं अपेक्षित होतं, एक शळ येणं अपेक्षित होतं, एक मूव येणं अपेक्षित होतं. ती पॉलिटिकल मूव अशी होती की मोदीजी मोदी आडनावाला बोलणे म्हणजे ओबीसीचा अपमान नाही. पण तरीही जर आपल्याला असं वाटत असेल की मोदी हे आडनाव घेतल्याने ओबीसीचा अपमान होतो आणि तुम्हाला जर ओबीसींच्या बद्दल एवढा सन्मान असेल, तुमच्या मनात ओबीसींबद्दल एवढी आपुलकी आणि आदरभाव असेल, तर म्हसवडमध्ये जर आमचे ओबीसी भाऊ सगळे ऐकत असतील आणि हा आवाज जर त्यांच्यापर्यंत पोचत असेल, समोरच्या ओबीसी भावंडांपर्यंत जात असेल, तर सगळ्यांनी आपल्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी समजून घ्यावं की जर भाजपाला आणि मोदीजींना ओबीसी बद्दल इतका पुळका असेल, आपुलकी असेल, आपलेपण असेल, इतका त्यांच्या मनामध्ये आदरभाव असेल, तर ओबीसींचा अपमान झाला असं नुसतं म्हणून दाखवू नका. ओबीसींना सन्मान देण्यासाठी ओबीसींची जात निहाय जनगणना करून दाखवा. जोपर्यंत ओबीसींची जात निहाय जनगणना होत
नाही, सेन्सस होत नाही, तोपर्यंत ओबीसींचे प्रश्न सुटणार नाहीत राजे हो। का सुटणार नाही? सिद्ध करून दाखवते प्रत्येक गोष्ट। बघा, विचार करा की आपल्याकडे 573 खासदार आहेत सध्या, सॉरी 543, आपल्याकडे 543 खासदार संसदेमध्ये आहेत आणि ही संख्या 1971 जनगणनेवर ठरली आहे। 1971 भारताची जनगणना साधारणतः 65 ते 70 कोटी होती। 65 ते 70 कोटी लोकसंख्येला 543 खासदार दिले। आता किती लोकसंख्या आहे आपली? आता 130 कोटीपेक्षा जास्त आहे। जर तुम्ही 65 कोटीला 543 खासदार देता तर 130 कोटीला आता तुम्हाला 1100+ खासदार द्यावे लागतील। आणि 1100 जर एकदा जर जनगणना झाली आणि व्यवस्थित मोजलं गेलं आणि 1100+ खासदार जेव्हा द्यायची वेळ असेल आणि त्याच वेळेला जर ओबीसीच्या जनगणनेचा आकडा हातात असेल तर आत्ता जे उपलब्ध ओबीसीचे खासदार आहेत त्या ओबीसीच्या खासदारांमध्ये एक मोठा टक्का वाढेल। तो टक्का वाढायला हवा। आमचे जयकुमार गोरे सारख्या सगळ्याच भावांनी पक्षीय राजकारण बाजूला टाकून निव्वळ आणि निव्वळ ओबीसीचं हित म्हणून तरी असे मुद्दे मांडले पाहिजेत, मांडणे गरजेचे आहे, ती त्यांची संविधानिक जबाबदारी आहे। बाकी आम्हाला पक्षीय राजकारणाचं काही घेणं देणं नाहीये। इथल्या ओबीसींचं भलं झालं पाहिजे, इथल्या माळ्याचं भलं झालं पाहिजे, इथल्या साळ्याचं भलं झालं पाहिजे आणि त्या प्रत्येकाचं जर भलं करायचं असेल तर ओबीसीची एकूण जनगणना झाली तर मग कळेल की ओबीसी भावंडांमध्ये किती लोकांना राजकीय पदं मिळाली, किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या, किती लोक उद्योगधंद्यात आहेत, किती लोक बेरोजगार आहेत आणि त्यांच्यासाठीच्या उपाययोजना काय करायच्या यासाठी प्लॅनिंग कमिशनला लिहिता येईल। अरे पण इतका विचार करायला वेळ कुणाला आहे? प्लॅनिंग कमिशनपर्यंत राजकारण धोक्यातच नाही आपल्या? आपलं राजकारण बॅनर लावलं का लावलं, मफलर घातली का घातली, झेंडा लावला का लावला, आमके जिथून आगे बढ़ा हम तुम्हाला साथ है। अरे काय ते आमके जिथून आगे बढ़ो म्हणलं की त्याने एकटाच आगे पडत जाते आणि बाकीची सगळी जनता मागे पडत जाते, त्याचं काय? अरे चला ओबीसी भावांना जरा नवा विचार घेऊया। आमके जिथून आगे बढ़ो नाही, आमके जी हम सब आगे बढ़ना चाहते हैं और आपको साथ रहना है। हा विचार घेऊन पुढे जावं लागेल तर ओबीसींचं राजकारण उभं राहू शकतं। दादा हो, ओबीसी आमचा सगळा ओबीसी भाऊ जोपर्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार करत नाही, क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांनी असे सांगितले की या सगळ्या बहुजन समाजाला कर्मकांडातनं हे सगळे बाहेर निघणं गरजेचं आहे, यांना हे कळायलाच हवे की देरे हरी खाटल्यावर खाटल्यावरी म्हटल्याने हरी काहीच देत नसतो, ते करण्यासाठी प्रयत्नच करावे लागतील। प्रयत्न अंती परमेश्वर हे जास्त महत्त्वाचे आहे। तो प्रयत्न अंती परमेश्वर शोधण्याची गरज आहे। ओबीसींचे राजकारण त्याशिवाय गतिमान होऊ शकत नाही। जर सगळ्या येणाऱ्या ओबीसी पिढ्यांना दिशा द्यायची असेल तर आपला राजकारणातला वाटा मिळाला पाहिजे, कारण जोपर्यंत सत्तेतला वाटा मिळत नाही तोपर्यंत खालच्या गोष्टी विकासाच्या पलीकडे होत नाहीत, ते होणं गरजेचं आहे। मग याच्या पुढं अजून एक राजकारण आहे राजे हो, वर्गीय आणि जातीय राजकारण। खूप लोक असं म्हणतात की आंबेडकर हवे आहेत की मार्क्स हवे आहेत, तर मी सारखं असं सांगते की भारतीय भूमीमध्ये मार्क्स रुजू शकत नाहीत, कारण मार्क्सने जे सांगितलं ते वर्गीय संघर्षाच्या सिद्धांताबद्दल सांगितलं, त्याने सांगितलं ते क्लास कॉन्फ्लिक्टबद्दल सांगितलं, भारतात जो आहे तो कास्ट कॉन्फ्लिक्ट आहे, जात संघर्ष आहे। इथला जात संघर्ष मुळीत कारण गरजेचं आहे। जातीय राजकारण आणि वर्गीय राजकारण यामध्ये एक नवं राजकारण उभं राहत आहे सध्या, ते म्हणजे अल्पसंख्याकांचं राजकारण। अल्पसंख्याकांचं राजकारण काय आहे? कुणाला म्हणतात अल्पसंख्याक? तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं तयार झालेले जे विद्वान आहेत ना, त्यांना ते कळतच नाही। बऱ्याच जणांना मध्येच कळत नाही तो, म्हणजे बरेच जण ना काही बोलायला गेले ना रिझर्वेशनचा वगैरे विषय निघाला की अजून ठोकपणानं सांगतात काय नाही हो समान नागरी कायदा आला पाहिजे। अरे दादा, समान नागरी कायद्याचा आणि आरक्षणाचा सुतराम संबंध नाही। समान नागरी कायदा ही एक वेगळीच गोष्ट आहे, आरक्षण ही एक वेगळीच गोष्ट आहे। अरे समान नागरी कायदा हा घटनेच्या 44व्या कलमात 4 प्रकरणात सांगितला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल समान नागरी कायदा सगळ्यात आधी संसदेत मांडणारे कोण होते माहिती आहे का?
सगळ्यात आधी त्याचे सूचक आहेत दस्तूर खुद्द विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्या प्रस्तावाला अनुमोदन देणारी होती एक माय माऊली राजकुमारी अमृता कौल. काय होता समान नागरी कायदा, तो झाला नाही त्यावेळेला, म्हणून आता तो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये टाकला. समान नागरी कायद्यात चारच मुद्दे सांगितलेत माया हो. समान नागरी कायदा कुठल्याही जातीबद्दल नाहीये, समान नागरी कायदा कुठल्याही धर्माबद्दल नाहीये, समान नागरी कायदा फक्त या महिलांच्या संबंधाने आहे. काय सांगितलंय, चार मुद्दे. एक, पहिली पत्नी हयात असताना दुसरीशी लग्न करता येणार नाही. पहिली पत्नी हयात असताना, सोप्या भाषेत काय माय, राधिका घरात असेपर्यंत शनायाला एंट्री नाही. साध्या सोप्या भाषेत, आता कायदा किचकट येईल कळत नाही, सोप्या भाषेत सांगितलं पाहिजे. दुसरं काय सांगितलंय समान नागरी कायद्यामध्ये, वडिलांच्या संपत्तीत मुलीचा अधिकार मुला इतकाच बरोबरीचा असेल. तिसरं काय सांगितलंय, नवऱ्याच्या संपत्तीत सगळ्यात पहिला अधिकार बायकोचा असेल. आणि चौथा मुद्दा सांगितलाय, एखाद्या मायमाऊलीला लग्नच करावेसे वाटले नाही, तिला वाटले की माझ्या आई वडिलांना ऐकून येत आहे किंवा माझे आई वडील थकलेले आहेत, मला त्यांची सेवा करायची आहे, लग्न करायचं नाही, आणि तिने लग्नच केलं नाही. पण तिला कधीतरी वयाच्या 35-40 वर्ष असं वाटलं की आपण फारच एकटे आहोत, किमान आपण एखादं बाळ दत्तक घेऊया, तर तिला मूल दत्तक घेण्याचा अधिकार आहे. आणि असे मूल दत्तक घेताना तिने तिच्या नात्या गोत्यातलेच घ्यावे असे बंधन तिच्यावर नाही. ती कुठल्याही जातीचे धर्माचे बाळ दत्तक घेऊ शकते आणि आपली स्वकष्टार्जित प्रॉपर्टी त्या दत्तक बाळाच्या नावावर करू शकते. एवढे चारच मुद्दे समान नागरी कायद्यात सांगितलेले आहेत. पण हे कळतच नाही. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं कॉपी पेस्ट फॉरवर्ड, हे कॉपी पेस्ट फॉरवर्ड झालेले जे विद्वान आहेत ना, त्यांना हे कळतच नाही की व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉमन सिव्हिल कोड. हे गरजेचं आहे, हे कळलं पाहिजे, कारण त्यामुळे जो गुंता होतोय तो गुंता मला पुढे सांगायचा आहे. अल्पसंख्याकांचं राजकारण आता नव्याने उभं राहतंय. अल्पसंख्याक कुणाला म्हणायचं, तर पुन्हा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतल्या वीरांना असं वाटतं ज्या लोकांची संख्या कमी आहे ते अल्पसंख्याक असतात. नाही, चूक. ज्या जात समूहाची लोकसंख्या कमी आहे ते अल्पसंख्या असतात असा तुमचा समज असेल तर डोक्यातला काढून टाका. लोकसंख्या जातीची किती आहे यावर अल्पसंख्याक ठरत नाही, तर त्या समुदायाचे लोक पार्लमेंटमध्ये किती आहे. व्याख्या काय सांगते, घटनेमधली व्याख्या सांगितली आहे, अ पीपल हु हॅव नॉट पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन इन पार्लमेंटरी पॉलिटिक्स आर कॉल्ड ॲज मायनॉरिटीज. ज्या लोकांचं पार्लमेंटरी पॉलिटिक्समध्ये अजिबात प्रतिनिधित्व नाही किंवा नाहीच्या बरोबर आहे असे लोक मायनॉरिटी असतात. संख्येच्या इथल्या संख्येच्या आधारावर नाही, इथल्या संख्येच्या आधारावर जर तुम्ही विचार केला तर आज घडीला सगळ्यात कमी लोकसंख्या असणारे कोण, ब्राह्मण. हे नाही 3-3.5% लोकसंख्या असेल, पण त्यांना आपण अल्पसंख्याक म्हणतोय का, नाही. का, कारण इथे जरी त्यांची 3.5% लोकसंख्या असली तरी पार्लमेंटमध्ये दे हॅव इनफ प्रेझेंटेशन, त्यांचं भरपूर तिकडे प्रतिनिधित्व आहे. पण त्याच वेळेला मुस्लिमांना मात्र अल्पसंख्याक म्हटले जाते. मुस्लिमांची लोकसंख्या कमी आहे का, नाही. मुस्लिमांची लोकसंख्या प्रचंड आहे पण तरीही त्यांना मायनॉरिटी म्हटलं जातं. का, कारण त्यांचं पार्लमेंटमधलं रिप्रेझेंटेशन अत्यंत कमी आहे. कॉन्सेप्ट कळली पाहिजे, ती कळली नाही तर राजकारण कळत नाही. उगाच आपलं मिशीवर तांदूळ ठेवून की आ खायतो बिर्याणी खाय आय बघतो की अरे बघ ह्या राजकारणात आता ह्या इलेक्शनला तर अभि तू काय छापा हणतोय, गरजी लिहिला बाहेरचीला म्हणायचं पदर का लिहिला, अरे निवडणुकीला उभं राहिलं तर तुझी बायको तुला मत देईल का नाही तुला माहीत नाही, आणि तू राजकारणाचा छापा हणतो बेट्या. पहिले समजून तर घे की राजकारण कसं चालतं, कसं असतं राजकारण, काय पद्धतीनं केलं जातं राजकारण, हे समजलं तर पाहिजे आपल्याला. राजे हो, अल्पसंख्याकांचे राजकारण आता उभे राहत आहे आणि ते उभे राहताना यमायम सारखा एक नवा पक्ष उभा राहत आहे. यमायमची मांडणी बऱ्याच जणांना खटकते, ती उग्र वाटते, जहाल वाटते. ओबीसींची भाषा बऱ्याच जणांना पटत नाही, पण त्याची दुसरी मानसशास्त्रीय बाजू समजून घ्या की ज्या समुदायाला म्हणजे एखाद्या वेळेला एखाद्या प्रदेशात जर 15-20 वर्ष पाऊसच पडला नाही आणि पहिल्यांदा पाऊस पडला तर पहिल्यांदा झऱ्याला येणारं ओढ्याला येणारं पाणी निर्मळ येत नाही, पहिलं पाणी काड्या कसपट आयचल भरलेलंच पाणी येतं. ज्यांना इतकी वर्ष नेतृत्व आणि प्रतिनिधित्वच मिळालं नाही त्यांच्या मनातला राग बाहेर येणं आणि ती चीड बाहेर येणं स्वाभाविक आहे. त्याचं जरा कारणांची मीमांसा झाली पाहिजे. याचा अर्थ आपण
उग्रवादी भाषेचे समर्थन करतो असे अजिबात नाही, फक्त तो पोत समजून घेतला पाहिजे। अल्पसंख्याक राजकारणाच्या सोबतच आता एक नवं टूल पेरलं जातंय आमच्या ओबीसी भावंडांमध्ये, आमच्या उपेक्षित भावंडांमध्ये, आमच्या वाडी वस्त्यातल्या भटक्यांमध्ये। काय? धार्मिक राजकारणाचं बीज पेरलं जातं। राजकारण आयडियोलॉजीवर असलं मी समजू शकते, समाजवाद्यांचं राजकारण किंवा भांडवलवाद्यांचं राजकारण, साम्यवाद्यांचं राजकारण, हे राजकारण आपण समजू शकतो। आंबेडकरवाद्यांचं राजकारण, गांधीवाद्यांचं राजकारण, हे आयडियोलॉजिकल राजकारण आपण समजू शकतो। पण याच्याही पुढे जाऊन एक नवं राजकारण येण्याचा आता प्रयत्न होतोय, ते म्हणजे धर्माचं राजकारण। लोकांच्या मनात धर्माधर्माबद्दल विष करलं जाते, धर्माधर्माबद्दल द्वेष आणि तिरस्कार केला जातो। आमच्या धर्माचा त्याचा द्वेष करा, आमच्या धर्माचा त्याला खंडन ठरवा, आमच्या धर्माचा त्याला वाईट ठरवा, त्याला वाईट टाका, त्याला रदबातल ठरवण्याची भाषा केली जाते। यामध्ये पुढे बाबासाहेब समजून घेणं गरजेचं आहे। बाबासाहेब म्हणतात, जर तुमचं काम फार वाढत असेल, सुरुवातीला लोक तुम्हाला इग्नोर करतात, दुर्लक्षित करतात, विचारच करत नाही, खिचखिचच धरत नाही, तुम्हाला मीडिया धरत नाही, पोलीस धरत नाही, दुसऱ्या टप्प्यावर भिंतात पण तुमची तिंगल उडवतात तुमची। मग तुम्ही त्याही टप्प्यावर सक्सेस झालात तर एक तिसरा टप्पा येतो, ते तुमचा उपहास करतात। बघा हे आता निराजले आले, ह्यांचं काय असतं राजकारण, ह्यांना काय राजकारण करतात, उपहास करतात। चौथ्या टप्प्यावर ते तुम्हाला विरोध करतात, कडवा विरोध करतात। आणि चारही टप्प्यात नजर गेला तर तुम्ही विजयी होता। बाबासाहेब सांगतात, काम करताना तीन टप्पे कायम लक्षात ठेवा, की जर एखाद्या क्षेत्रात एखाद्या व्यक्तीचे कार्यक्षेत्र प्रचंड प्रभावी होत असेल तर पहिल्यांदा तर त्याला भीती दाखवली जाते, त्याला दमदाटी केली जाते, त्याला दहशतीत घेतले जाते, त्याला धमक्या दिल्या जातात, घाबरवलं जातं। तुम्हाला जर आठवत असेल तर 8 महिन्यापूर्वी जेव्हा मी राजकारणात प्रवेश केला, म्हणजे याच्या आधी मी कधीही राजकारणात नव्हते, काहींनी कंड्या पिकवायचा नक्की प्रयत्न केला पण मी कुठल्याही पक्षाशी संबंधित नव्हते, गणराज्य संघ नावाचं प्लॅटफॉर्मवर काम करायची। जेव्हा मी 8 महिन्यापूर्वी सुरुवातीला एंट्री केली त्यावेळेला काहींनी इग्नोर केलं, हे ह्यांना काय फरक पडते सोडून द्या, नंतर काही जणांनी टिंगल केली, हे तिकडे आलेली आहे काही, काय त्याला एवढं व्हिडिओ व्हायरल करूया तिचे, संपला विषय, काही नाही जुने व्हिडिओ चंक फिरवायचे, नंतर काही करायचं नाही, जमलं नाही तेवढ्याने, विरोधाच्या पातळीवर आले, विरोध करताना काय केलं, भीती दाखवली, धमक्या दिल्या, म्हणाले आम्ही तुला खुलास करू, आम्ही तुला मारून टाकू, आणि ऑन रेकॉर्ड दीपक केसरकर चॅनलच्या समोर बोलताना म्हणाले, मग त्यांची भाषा प्रचंड जहाल आहे आणि त्या एवढ्या जहाल बोलत असतील तर हल्ले होणारच। की मंत्री मान्य करतोय की आम्ही हल्ले करणार आहोत, हे फार विशेष होतं। पहिल्या टप्प्यावर ते तुम्हाला भीती दाखवतात, दमदाटी करतात, त्यांनी भीती दाखवली, त्यांना वाटलं मी घाबरेन, पण मी 10 वेळा सांगते चळवळीत ना आले मी, डायरेक्ट UPSC झालेल्याला करप्शन कुठं होतं ती कळत नाही, डायरेक्ट IPS ऑफिसरला करप्शन तेवढं कळत नसेल, पण जे खालून असते ना पोलीस, कॉन्स्टेबल, नायब, असं जे जाते की निवरवर हवालदार, नायब, पुढं मग PSI, PI, API, त्याला करप्शन पक्कं माहीत असते कुठं होऊ शकते, परिस्थिती आहे। मी वरून नाही ना आले, आम्ही खालून टक्के टोनपे खाऊन केले, तुम्ही मला काय घाबरवताय, मी एकदम सांगून टाकलं दानकर, एकदम सांगितलं, आणि काय माझा तुम्ही जीव घेणार आहात, माझ्याकडे आहे काय असं, नाही रे नसीबी आहे, माझ्या जीवाची भीती दाखवताय का तुम्ही मला, मग जीवाची भीती दाखवता तर लक्षात घ्या, माझं जगणं चालू आहे फक्त माझं 6 वर्षाचं लेकरू आहे म्हणून, त्या लेकराची काळजी आहे का, हे माझं लेकरू शिवसैनिकांना भीमसैनिकांना दान दिलं आजपासून, हे काय करायचं, मला आनंद आहे। तिसऱ्या दिवशी सन्मान्य उद्धव साहेबांनी सांगितलं, कबीरा आमची भाची आहे, विषय संपला, आम्ही घेतली जबाबदार, लेकरू माझं शिवसैनिकांच्या भरोश्यावर गेली 8 महिने, तिचा वाढदिवसापासून सगळं तेच करतायत, तेच बघतायत सगळं। पहिल्यांदा ते तुम्हाला भीती दाखवतात, दमदाटी करतात, दुसऱ्या टप्प्यावर ते काय करतात, तुमच्याबद्दल भ्रम तयार करतात, भ्रमित करतात वातावरण, जसं इकडे भ्रमित केलं गेलं, अरे हिंदू विरोधी बाई आहे, देशद्रोही बाई आहे, भ्रम तयार केले गेले, अरे काय विरोध केला दादा, मग फडणवीस साहेब बोलले सभागृहाच्या पटलावर बोलले, तुमच्या जसं अरे काय राजीनामा द्या कशाचं, अरे मी आमदार नाही, खासदार नाही, कुठल्याच संविधानिक पदावर नाही, कसला राजीनामा मागताय माझा फडणवीस साहेब, तुम्ही कसला राजीनामा मागताय, आणि जर फडणवीस साहेबांना मी बोलते ते रुजते तर मी 10 वेळा सांगते चॅनलवर सांगते, अरे बाबा मी नाही बोलवलं, मी फुले शाहू आंबेडकर
शेतकऱ्यांचा असूड वाचलंय, उभ्या शुद्रात वाचलंय, मी कोळून कोळून पिलंय ते सगळं, त्यामुळे मी अशी तयार झाली आहे. आता जर माझ्या अशा तयार होण्यावर तुम्हाला आक्षेप असतील तर माझ्या अशा तयार होण्याचं मूळ कारण असणारी फुले शाहू आंबेडकरी सगळी साहित्य संपदा जाळून टाकायची हिंमत आहे का फडणवीसांची? दाखवा वेगळे हिंमत. वरवर कशाला बोलताय तुम्ही? म्हणजे तुम्हाला आमची मतं पण पाहिजे पण तुम्हाला आमचा विचार नाही पाहिजे. आणि म्हणून ते फार छान एकदा कुठेतरी कुठेतरी सांगितलं की उनको आपके दलित होने से डर नहीं लगता है, उनको आपके आंबेडकरवादी होने से डर लगता है. ते घाबर मग त्यांनी भ्रम तयार केले. भ्रम तयार करताना म्हणाले, अरे तुम्हाला माहिती आहे का आणखी पोरगी बाळासाहेब ठाकरे ना काय म्हणाली? व्हिडिओ फिरवलेले काय म्हणाली? अरे दादा हो, कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. मी दिलदारपणे पुढे आले आणि संकटाच्या काळात आले. सत्ता असताना जे लोक भाटगिरी करत होते ते आज संकट काळात जेव्हा सोडून गेले, मी सत्तेच्या काळात नव्हते, मी संकट काळात ठामपणे उभी आहे, जीवाची रिस्क घेऊन उभी आहे. आणि जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी आणि सन्मान्य पक्षप्रमुख बहीण भाऊ म्हणून आमच्यात म्युच्युअल अंडरस्टँडिंग झालं आहे, तर तुमचा काय प्रॉब्लेम आहे? कशाला असा वाटतो? मग भय झालं, भ्रम झालं, मग तिसरं हत्यार. बाबासाहेब म्हणतात तिसरं हत्यार ते तुम्हाला तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील. तेही प्रयत्न करून बघितले यांनी, तेही केले प्रयत्न. बाबासाहेब म्हणतात भय, भ्रम, चरित्र हत्या हे सगळे मनुवादी अस्त्र आहेत, सावधान रहा. हे मनुवादी अस्त्र झिडकारून टाका. ती झिडकारून टाकली आम्ही. धार्मिक राजकारणाची विषवल्ली कितीही पेरण्याचा प्रयत्न केला तरी सगळ्या ओबीसी भावांनी, सगळ्या उपेक्षित भावंडांनी, सगळ्या तांड्या वाड्या वस्त्यांवरच्या सगळ्या सर्वसामान्य लोकांनी समजून घ्यायचं आहे. अरे राजे हो, कितीही कट्टरतेचे बीज पेरले, हा कट्टर मुस्लिम, हा कट्टर हिंदू, हा कट्टर बौद्ध, अरे कट्टर होऊन पोट भरते करे. अरे जशी भूक इकडे, जशी भूक बौद्धाला लागते ना, तशीच भूक हिंदूला सुद्धा लागते. जशी नोकरी बौद्धासाठी गरजेची असते, तशीच नोकरी हिंदूसाठी सुद्धा गरजेची असते. अरे हे समजून घ्या की इथं महागाई वाढलेली आहे. 9% महागाईचा रेट वाढलाय. बेरोजगारी आता किमान दर 100 मागं 5 लोकांना नोकऱ्या मिळतात, 95 लोक बेरोजगार राहत आहेत. अरे इतका बेरोजगारीचा विचार, इतका महागाईचा विचार, काय परिस्थिती आहे या देशात? पण ही अडचण कोण तयार करते? हे भ्रमित कोण करते? आधी तुम्हाला ते भीती दाखवतात हिंदू खतरे में है. नाही रे दादा, हे जे खतरे में है म्हणणारे लोक आहेत ना, असल में उनकी राजनीति की कुर्सी खतरे में है, इसलिए वो हमको ऐसे बहलाते फुसलाते हैं. मग ते दुसरं काय सांगतायत भीती दाखवल्यावर? भ्रम काय तयार करतात? जेव्हा महागाई, बेरोजगारी आणि महिला सुरक्षा या सगळ्या प्रश्नांवरती ते फेल ठरतात, त्यावेळेला त्यांच्याकडे एकच कार्ड राहतं, ते म्हणजे धर्माचं. मग ते आईदर महापुरुषांच्या तस्विरी आड लपतात किंवा ते धर्माच्या कारण आड लपतात. आपण मध्ये बघितलं असेल की त्यांना काहीही प्रश्न विचारले तर ते लगेचच मुद्दा सावरकरांवर घेऊन जात होते, मुद्दा लगेच ते धर्मावर घेऊन जातात. पण हे राजकारण थांबले पाहिजे. दादा हो, मी तुम्हाला शेवटचं उदाहरण सांगते महत्त्वाचं, काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण. मध्ये 15 दिवसात या मागच्या 8 दिवसामध्ये एक संभ्रम तयार केला गेला. संभ्रम असा तयार केला गेला की सन्मान्य अजितदादा भाजपकडे जाणार आहे. एवढ्या शिगेला पोचवल्या अफवा, एवढ्या शिगेला पोचवल्या. आता बघा ना मजा, हे जे 40 इकडनं गेले होते की नाही, त्या 40 मधला प्रत्येक जण म्हणत होता राष्ट्रवादीशी युती केल्यामुळे हिंदुत्व धोक्यात आलेले आहे आणि म्हणून आम्ही तिकडे नाही आहोत. पण जसे ही दादा तिकडे जाणार आहेत म्हटले की 40 जण कसे करायला लागले, ते येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतो का? आता हिंदुत्व धोक्यात येणं होय, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे यांच्या हिंदुत्वाच्या संकल्पना किती वेगळी आहे, कशा खुर्चीसाठी हे काय पद्धतीनं आपल्या कॉन्सेप्ट बदलत राहतात. मी सांगोल्यात आल्यावर शहाजी बापूंचे फार व्हिडिओ दाखवले होते. शहाजी बापू म्हणले 200 रुपये बायकोला घ्यायला लुगडे घ्यायला नाहीत पैसे. म्हणलं बापू, अरे माझ्या भाऊजाईला तुम्हाला लुगडे घ्यायला 200 रुपये नाही, आणि 2 एकरात बंगला कसा बांधायला तुम्ही? बापू गप्पच घे. दादा हो, आपल्याला वेळ्यात काढलं जात आहे.
राजे हो आपल्याला भ्रमित केलं जातं. काय सांगताय हे? मी अगदी सुरुवातीला म्हणलं, डॅमेज होप ऍक्शन प्लॅन या पद्धतीने काम केलं जातं. जन्मतात काही लोक राज्य करून घेण्यासाठी जन्माला आलेले असतात, तर वरच्या पटडीतले जे लोक आहेत जन्मतात काही लोक राज्य करण्यासाठी जन्माला आलेले असतात. सोपं करून सांगते. काही लोकांमध्ये लिडिंग क्वालिटी असते. उदाहरणार्थ एखाद्याचं लग्न आहे, लग्नात असे वरात निघाले रस्त्यावरून, ह्या पोलिसांच्या आधीच त्यांच्यातलं कुणीतरी एकजण ट्रॅफिक पोलीस झालं असते. त्याला लीड करावं असं वाटतं, त्याला तो सगळा मार्ग मोकळा करून द्यावा असं वाटतो, त्याच्यामध्ये लीडिंग क्वालिटी असते. जेवणामध्ये जरी बसला चला पटपट देवा नवरीला बोला संपला संपला विषय चला चला होऊ द्या पुढे, लीड करतो तो. काही लोक तुम्ही बघा, सप्ते पारायण नामस्मरण त्याच्यात पण लिडिंग क्वालिटी करणारे लोक असतात. विनयकरी कुठे बघा, ताळकरी बघा, अ महाराज महाराजांच्या जेवणाचं बघा, ग्रंथ सगळ्यांना मिळालेत का बघा, कुणीतरी एकजण लीड घेऊन सांगत असतो. इव्हन एखाद्याच्या घरात मृत्यू झाला तरी सुद्धा गल्लीत चार दोन चेहरे असे असतात जे लीड करतात, की बाकी सगळे लोक शोकसागरात बुडाले असतात पण ते चार दोन असतात. सगळ्या नातेवाईकांना कळवले का, फोन केलं का सगळ्यांना, ए रडू नको पुरी, ए तिची तब्येत बिघडली दवाखान्यात घेऊन जा, ए तिकडचं सगळं तर झालेलं आहे का, कुणीतरी सांगणार असतं आहे की नाही. लिडिंग क्वालिटी. आणि काही जण असतात की त्या विचारांना काहीतरी केलं तरी ते पुढे येतच नाही, कशातच पुढे येत नसतात. म्हणजेच जन्मतःच काही लोक लीड करण्यासाठी जन्माला येतात, सत्ता करण्यासाठी राज्य करण्यासाठी जन्माला येतात, काही लोक राज्य करून घेण्यासाठी जन्माला येतात. जे राज्य करून घेण्यासाठी जन्माला येतात ते भोळे भाबडे सामान्य जनता असते, जे राज्य करण्यासाठी जन्माला येतात ते सरंजामदार झालेले असतात. आणि वर जो असतो ना 1.5%, ते त्याच्याही वर असतो, राज्य करणाऱ्यांच्याही वर. ते राज्यकर्त्यांचे निर्णय प्रभावित करणारे असतात. अदानी अंबानी टाटा बिर्ला ते 1.5% असतात, की यांचे निर्णय काय व्हावे ते वरती लोक ठरवतात. इंटरेस्टिंग आहे की फारच इंटरेस्टिंग आहे. आता जरा पुढे जाऊया, याला म्हणतात अभिजन सिद्धांत. आणि हे जे अभिजनवादी लोक आहेत जे राज्य करण्यासाठी जन्माला येतात त्यांना अभिजन असं म्हटलं. अभिजन म्हणजे अमुक एका जातीचे नव्हे, अभिजन म्हणजे अमुक एका जातीचे नव्हे, तर जे सर्वार्थाने बलाढ्य आहे, बलशाली आहे, ताकदवर आहे ते अभिजन आहे असं म्हटलं गेलं. आता हे चार सिद्धांत समजल्यावर जरा राजकारण नेमकं कोणकोणत्या कंपार्टमेंटमध्ये आहे ते बघूया. काही लोकांना साधं पाणी पाहिजे, काही लोकांना राजकारण सरसकट बघायची सवय आहे, पण असं सरसकट बघू नका. राजकारणाच्या दशा समजून घ्यायच्या असतील तर कंपार्टमेंटमधलं राजकारण समजून घ्या. आणि कंपार्टमेंटमधलं राजकारण समजून घ्यायचं असेल तर पहिलं कंपार्टमेंट समजून घ्या, इथलं दलित राजकारण काय आहे. इथलं दलित राजकारण हा एक वेगळा प्रकार आहे. मी अनेक ठिकाणी गेल्यावर काही लोक सांगतात, काही मी दलित मित्र आहे बरं का, आणि मला काही ती कॉन्सेप्ट पटत नाही. कारण दलित हा शब्द नाकारलेला शब्द आहे. क्रांतिबा ज्योतिबा फुले असं सांगतात, फुले आपल्याला कळले पाहिजे. म्हसवडमध्ये तर कळलेच पाहिजे. म्हसवडमध्ये आमचे तमाम माळी बांधव जे आहेत त्यांना सुद्धा फुले कळले पाहिजे. एकदा फुले कळले की काय विचारायचं, कारण ज्याला फुले कळतील त्याचं आयुष्य सुधरून जाईल. त्याला मानसिक गुलामीतनं बाहेर पडणं काय असतं तो लढा सुद्धा त्याला कळेल. आता बघा, दलित कोण असतात? जे दलदलित राहतात ते दलित असतात. दलित असणं नाकारायचं म्हणजे काय, तर दलदलित असणं नाकारायचं म्हणजे कसं? कुठल्याही गावची रचना, आता जरा शहर झाली पण जुनी गावांची जर रचना बघितली तर दलितांच्या वस्त्या कुठं? गावच्या उतराच्या दिशेला. अख्ख्या गावचं सांडपाणी सरकून कुठे जाईल? घसरून धरंगळत, तर त्या वस्तीच्या दिशेने. काही पाऊस बिऊस पडला काड्या खसपट कचरा सगळा कुठे जाईल? त्या वस्तीकडे जाईल. दलदल कुठे तयार होईल? त्या वस्तीकडे तयार होईल. बाबासाहेब आणि क्रांतिबा ज्योतिबा फुले दोघे असं सांगतात, दलदलित राहणं म्हणजे दलित असणं आहे, दलित असणं नाकारा. कुठली दलदल? दलदल जाती धर्माची, दलदल धर्मवादाची, दलदल जातीवादाची, दलदल अंधश्रद्धेची, दलदल कर्मकांडाची, या सगळ्या प्रकारच्या दलदली नाकारा. मध्ये काही लोकांनी माझे काही व्हिडिओ क्रॉप केले, संतापे दादा काही जणांनी व्हिडिओ क्रॉप केले. लय ना त्यांना लय ना. अरे म्हणले कॉल असं म्हणत होती, बघा म्हणले आज देवीची आरतीच करायला लागली.
लय रिकामी काम असं आले हे जे व्हिडिओ व्हायरल करणार असतात ना हे स्लीपर सेलमधले लोक असतात आणि बिचारे रिकामे तिकडे असतात. काम भरपूर वेळ भरपूर असतो. मी पुन्हा एकदा सांगितले पाहिजे की होय अंगात येणे अंगारे दुपारे ही गोष्ट नाहीच मान्य मला नाहीच पटत विश्वासच नाहीये माझा त्याच्यावर. पण म्हणून मी कुणाच्याही श्रद्धेच्याही आड नाहीये. ज्याला त्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशनने अधिकार दिलाय कुणी नमाज अदा करेल कुणी प्रार्थना करेल कुणी पूजा करेल कुणी वंदना घेईल कुणी अजून काही करेल. पण कर्मकांड करणे एक वेगळी गोष्ट आहे. जादू टोना करमती काय भानामती काय काय असते ते शब्द काळा जादू हे असल्या गोष्टीत नाही माझा विश्वास. आपला नाही बाबा विश्वास असल्या काही गोष्टीमध्ये. मी क्लिअर कट सांगते कारण मला सतत असं वाटतं अंगात येणारी बाई आणि कलेक्टरच्या आईच्या अंगात कसं येत नाही डॉक्टरीन बाईच्या अंगात का बरं येत नाही. म्हणजे अंगात येणाऱ्यांची बाई काही चॉईस असते काय असं कसं बरं कळलं पाहिजे. त्यामुळे मी कर्मकांडांमध्ये पडणाऱ्यांपैकी नाही पण श्रद्धेचा माल ठेवणाऱ्यांपैकी आहे. दादा हो दलित राजकारणाचा जरा विषय आपण समजून घ्या की दलदलित राहणे नाकारणे म्हणजे पहिली स्टेप असेल. आपल्याकडे घटना लिहिली गेली घटना लिहिण्याच्या आधीच्या आपल्याला काही टप्पे माहिती आहेत की ज्या टप्प्यामध्ये 3 गोलमेज परिषदा झाल्या रॅमसे मॅकडोनॉल्डचा जातीय निवाडा झाला 1932 पुणे करार झाला पुणे कराराच्या नंतर राखीव जागा अस्तित्वात आल्या राखीव जागेमधनं काही शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे लोक खासदार म्हणून तिकडे पार्लमेंटमध्ये दिसायला लागले काही लोक असेंब्लीमध्ये दिसायला लागले आणि दलितांचं राजकारण उभं राहते की काय असं एक चित्र निर्माण झालं. पण खरंच दलितांचं राजकारण उभं राहिलेलं आहे का दशा काय आहे बघा. तर चित्र असं दिसतं अजूनही ते स्वतंत्र अस्मितेचं राजकारण उभं राहिलेलं नाही कारण राखीव जागेतनं लोक निवडून जरूर गेलेले आहेत बट दे हॅव ओनली पोझिशन दे हॅव नॉट पॉवर. फरक आहे त्यांच्याकडे पोझिशन आहे पॉवर नाही. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबमधून निवडून गेलेला जो कोणी खासदार आणि आमदार असतो त्याला त्याला भरपूर पोझिशन मिळते. उदाहरणार्थ आमदार निधी मिळतोय उदाहरणार्थ क्वार्टर मिळेल उदाहरणार्थ तिकडे मंत्री वगैरे झाले तर बंगले मिळतील लाल दिवा मिळेल गाडी मिळेल ड्रायव्हर मिळेल वेतन भत्ते मिळतील पीएचा पगार मिळेल गाडीचं दार उडायला शोफर मिळेल सगळ्या प्रकारची पोझिशन मिळेल. पण पार्लमेंटमध्ये जर काही निर्णय घ्यायचा असेल तर त्या निर्णयावर बोलण्याचा अधिकार सत्ता पॉवर नाही मिळणार. निर्णय प्रभावित करण्याची क्षमता असणार नाही. माझ्याकडे त्याची भिगानं उदाहरणं आहेत पण मला पुढं जायचंय. मी एकच उदाहरण आत्ताचं ताजं सांगेल. आंबेडकर जयंती होण्याच्या आधी आझाद मैदानावर बार्कीच्या फेलोशिपसाठी आमचे अनेक विद्यार्थी उपोषणाला बसले होते पण त्यांच्या उपोषणावर ठोसपणे पार्लमेंटमध्ये तर सोडा इथल्या असेंब्लीमध्ये बोलण्याचीही कोणाची हिंमत नव्हती. एकाही शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या आमदाराने तिथे जाऊन बोलले नाही की अरे ही सगळी लेकरं यांनी गुणवत्ता सिद्ध केलेली आहे जर इथे सारथीचा निधी मिळू शकतो जर इथे महाज्योतीचा निधी मिळू शकतो तर बार्कीचा निधी का दिला गेलेला नाही आहे यावर प्रश्न नाही विचारला गेला. ज्या वेळेला ॲट्रॉसिटी ॲक्टच्या संदर्भाने सुप्रीम कोर्टने काही निर्णय दिलेले होते आणि त्याच्या अगेन्स्ट प्रचंड आंदोलनं होत होती त्या आंदोलनामध्ये एक ठाम भूमिका घेऊन बोलायची म्हणून एकही खासदार बोलला नाही. ना बारामतीचे अमर साबळे बोलले ना आठवले साहेब बोलले ना अजून कुणी इतर राज्यांमधले खासदार बोलले. पार्लमेंटमध्ये निर्णय झाला तो भाग वेगळा पण ठामपणे पुढे येऊन भूमिका मांडणं ती भूमिका मांडू शकले नाही ही अडचण आहे. थोडक्यात काय दलित राजकारणातनं पुढे गेलेले जे नेतृत्व आहे यांच्यामध्ये पोझिशन मिळते पॉवर मिळत नाही. अजूनही सत्ता मिळणे बाकी आहे पॉवर मीन्स सत्ता. अजून जरा पुढे जाऊया जरा त्याच्या पुढचं राजकारण जरा समजून घेऊया दलित राजकारणाच्या पुढचं राजकारण कित्येक हां दलित राजकारणातल्याच अजून काही गोष्टी की राखीवमधून निवडून आलेला आहे तर झाला आमदार खासदारकीच्या लेवलला. जरा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जरी बघितलं ना तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सरपंच कसा निवडून येतो तर जर जागा अनुसूचितला पडलेली असेल तर पॅनलचा खर्च करणारा कुणीतरी प्रबळ माणूस आहे जो अख्ख्या पॅनलचा खर्च करतो पण नाईलाजाने जागा सरपंच पदाची जागा राखीवला जाते अशा वेळेला तो त्याच्या मर्जीतला एक माणूस पुढे करतो आणि सांगतो तू सरपंच आहेस पण
त्याला स्वतः असे ग्रामपंचायतीत फारसे अधिकार नसतात. ज्याने तो अख्खा खर्च केलाय तो जेव्हा सांगतो हा निर्णय शिक्का, त्याला शिक्का हणावा लागतो. तो नाही म्हणू शकत नाही. पोझिशन मिळाली, पॉवर मिळाली नाही, ही परिस्थिती आहे. दुसऱ्या टप्प्यातलं राजकारण आहे ते महिलांचं राजकारण आहे. जसं दलितांचं राजकारण आहे तसंच महिलांचं राजकारण आहे. आपल्याकडे महिला तशा बऱ्यापैकी उपेक्षित राहिलेल्या आहेत, त्या कुठल्याही वर्गातली असो. असं नाही की फक्त दलित वर्गातली, उपेक्षित वर्गातली, मागास वर्गातली किंवा ओबीसी प्रवर्गातली असंच नाही, तर अगदी ब्राह्मण जरी असेल तरी स्त्री सगळीकडनंच उपेक्षित आहे हे अनेक वेळा अनेक ग्रंथातनं, अनेक विचारग्रंथांनी मांडलेलं आहे. या सगळ्या स्त्रियांना मेनस्ट्रीमच्या राजकारणात आणलं पाहिजे. जर या देशाची लोकसंख्या, पुरुषांची लोकसंख्या 50% आहे आणि 50% लोकसंख्या महिलांची आहे, तर महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी महिला पुढे आल्या पाहिजे असं एक धोरण आहे. कधी आलं? 92-93 93 भूकंप झाला होता महाराष्ट्रात, तसा राजकारणात एक भूकंप झाला आणि राजकारणात भूकंप होऊन महिलांना संधी देण्याचे ठरले. अर्थात ते पार्लमेंट आणि असेंब्लीमध्ये नाही ठरले, तर ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठरले. स्थानिक स्वराज्य संस्थात आधी 33% महिला आल्या आणि मग 50% आल्या. कदाचित माझ्या समोर बसलेल्यांपैकी काही जणी पंचवीस असतील. आहेत का काही माहिती पंच, सरपंच? नाही, पुलीस नाही. आता हे पण फार गमतीदार आहे बरं का, पंच म्हणून निवडून येणाऱ्या बायका, सरपंच म्हणून निवडून येणाऱ्या बायका, पंचायत समितीच्या सदस्य म्हणून निवडून येणाऱ्या बायका, जिल्हा परिषदेच्या सदस्य किंवा अध्यक्ष होणाऱ्या बायका, याच्यातल्या 5% बायका जर बाजूला काढल्या, 5%, तर 95% महिलांची स्थिती अशी आहे महिलांच्या राजकारणात, दे हॅव नो पॉवर. त्यांना स्वतःचे अधिकारच कळत नाहीत. कित्येक अशा महिला राजकारणी असतात, महिला सरपंच असते. मी बऱ्याचदा कार्यक्रमात गेल्यावर अशा बायका आजूबाजूला बसतात, तिकडे या ताई बसलेल्या आहेत, तुम्ही पंच आहात का? नाही, ते चांगलं आहे, नाहीतर मी इतकं प्रश्न सुरू केले असते लगेच. हां बघा, ज्या बायका 95% बायकांची अवस्था काय आहे, त्यांना नेमकं ते राजकारण किंवा ती व्यवस्था सिस्टीम काम कशी करते तेच कळत नाही. मी बऱ्याचदा सांगते बऱ्याच ठिकाणी, मी मला वाटतं आता काही लोकांनी जर तो व्हिडिओ बघितला असेल की मी आणि भाजपची एक काहीतरी त्या आक्रस्थळेपणा करणाऱ्या बाई आहेत, त्यांच्यासोबत मी बोलत होते आणि तो व्हिडिओ होता. आता त्या सगळ्यांमध्ये बायकांना ज्यावेळेला मी विचारते, हो का तुम्ही निवडून आलात, अच्छा बिनविरोध निवडून आलात का, कोण होतं तुमच्या विरोधात ज्याने फॉर्म काढून घेतला, तर बायका अशा पदर सरसडतात. त्यांना माहिती येत आहे, त्यांना हरकत नाही. मग आपण त्यांना पुढचा प्रश्न विचारायचा, अच्छा तुमच्याकडे SCPचं बजेट किती आहे, असू दे तुमच्याकडे महिला बालकल्याणचं बजेट किती आहे, तुमच्या एरियात किती आशा वर्कर आणि अंगणवाड्या असतील बरं, त्यांना माहिती येत आहे. अच्छा शालेय समितीच्या बजेटचं काय झालं, शालेय समितीमध्ये आता तुम्ही काम करता का आणि त्याची परिस्थिती काय, त्यांना माहिती आहे की आपण वैतरतो त्या उत्तराने. आणि जर त्यांना विचारलं, अहो ताई सगळं जर तुमच्या त्यांना माहिती आहे तर तुम्ही निवडणुकीला कशाला उभ्या राहिलात, तर ती पुन्हा विचारी लाजू काय माहिती आहे, त्यांनाच माहिती आहे. ही अवस्था महिलांच्या राजकारणाची. माया हो, तुम्ही पोलीस व्हा, शिक्षक व्हा, डॉक्टर व्हा, घरी गेल्यावर पळपट लागणं चुकलेलं नाही, तुम्हाला कुणालाच चुकलेलं नाही, हे लक्षात घ्या. किती महिलांना तो अधिकार प्राप्त होतो की ज्या महिला राजकारणात काम करत आहेत, जी अवस्था मी दलित राजकारणाची सांगितली तीच अवस्था पुन्हा महिलांच्या राजकारणाची आहे. महिला राजकारणातली परिस्थिती अशी आहे की इथे सुद्धा एखादा पुरुष त्या वॉर्डात किंवा पंचायत समितीच्या प्रभागात, जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात प्रचंड काम करतो, मतदारसंघ मांगतो, पण जर अचानक रोस्टर पद्धतीने जागा महिलेला राखीव गेली तर ठरवून नाही बरं का, महिलेला राखीव गेली तर मग ती जागा महिलेला मिळते. पण कोणत्या महिलेला? ती कुठल्याही महिलेला मिळत नाही, ज्याने मतदारसंघ बांधलेला आहे त्याच्याच घरातल्या महिलेला ती जागा मिळते, कारण त्याला फार मोठे समाजकार्य करायचे आहे आणि ते समाजकार्य त्याच्याच घरातल्या महिलेला तिकीट दिल्यावरच होणार आहे, इतरांच्या गोरगरिबांच्या बायकांना दिल्यावर ते होणार नाही, ठरलेलं आहे त्याचं. आता ते आपल्याच घरातल्या माऊलीला जेव्हा जागा मिळते, अशा कित्येक महिला आहेत, किंबहुना 75% अशा महिला आहेत
की ज्या बायका सरपंच आहेत किंवा पंचायत समितीच्या सदस्य आहेत पण कारभार घरातले पुरुषच हटतात. नवऱ्याने सांगायचं इथे सही कर इथे शिक्का मार. बायकोने आपलं भाकरी करता करता पिठाचा हात लगेच कापोटीचा थोडा वेळ धुवायचा बांधता मारायचा सगळा विषय असं काय का लैशांपण करू नको लैशांपण करू नको. चूल आणि मूल सांभाळणाऱ्या बायका ज्यांचं चुलीपर्यंतचं ते विश्व होतं आणि या व्यवस्थेने मनुवादी व्यवस्थेने त्यांच्या डोक्यात एक विचार भरला होता इथली मनुवादी आणि वर्णवादी व्यवस्था ज्या वर्णवादी व्यवस्थेने स्त्रियांचा एक वेगळा वर्ण तयार करून ठेवला होता ज्या व्यवस्थेने सांगितलं होतं की जिच्या हाती पाळण्याची डोर इतकी जगाचा उद्धार करे किंवा जिसके हात में पालने की डोर है पूरे जग की आशा है उसकी ओर है याचा अर्थ असा की आप सिर्फ बच्चे पैदा करते रहो आपकी निजी हृदय वही तक है वही तक सीमित रहो. तुम्हाला मूल जन्माला घालणे ही बाईच्या जन्माची ती कर्तव्यता सांगितली. मूल जन्माला घातल्यावरच बाईला पूर्णत्व मिळते असे इथल्या मनुवादी संस्कृतीने आम्हाला शिकवले सनातनी संस्कृतीने शिकवले आणि आमच्या डोक्यात ते बसलं. माया हो लेकरू जन्माला घालायला काही अक्कल लागत नाही नीट समजून घ्या. येड्या खुल्याला बी लेकरू काय काळजी करू नका. म्हणजे आपण म्हणतो की नाही नाही व लय भळ आहे व त्याला काय सुद्धा कळत आहे बघा लय येडा आहे व लय भोळ आहे भोळ्याला 50 रुपयाची नोट द्या बरं फाडायला सांगा फाडतंय का म्हणून. नाही व लय भोळ आहे व लयच येडा आहे बघा लय साध आहे व त्याला काहीच कळत नाही त्या भोळ्याचं लग्न करून द्या बरं 2 वर्ष 3 लेकरं होऊ शकतात. लक्षात घ्या मूल पैदा करायला फार अक्कल लागत नाही. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात पैदा केलेल्या लेकरांना भविष्य द्यायला अक्कल लागते. भविष्य देतो पाहिजे आमच्या लेकरांना लेकर जन्माला घालण्यापेक्षा सुद्धा लेकर घडवणं महत्वाचं आहे तेव्हा तुम्ही खऱ्या मातृत्वाच्या धनी होता. आणि म्हणूनच क्रांतीज्योती सावित्रीमाईंना स्वतःचं मूल झालं नाही पण माझ्यासारख्या असंख्य लाखो लेकी त्यांनी घडवल्या ज्या त्यांना आई म्हणून आपण मेल्यावर आपली फरशी लावायची 2x2 ही यांची समाधी आहे. किती दिवस चालवती 25 वर्ष 30 वर्ष 35 वर्ष तुमचं पोरगं फार पाहतं तुमचं नातवंड त्याला बघेल नातवंडाच्या पुढच्यांना माहितीच नाही ना आजी काय होती ती कशाला बघते ते समाधीकडं झालं सगळं धन दुसऱ्याची. पण जे कार्यकर्तृत्वातून शिल्लक राहतात त्यांना लेख नातवंड यांनी काळजी घ्यायची गरज पडत नाही. त्यांच्या विचारांचे अनुयायी लाखोने तयार होतात. क्रांतिबा ज्योतिबा फुले असतील किंवा बाबासाहेब असतील यांच्या विचारांचे अनुयायी लाखोने तयार झाले. त्यांनी घडवली माणसं बियॉन्ड द बॉर्डरी जाऊन मी माझं घर माझा नवरा माझी बायको माझं कुटुंब याही पलीकडे जाऊन ही माझी माणसं आहेत विश्वकल्याणासाठी हा देह जिंकला पाहिजे हा विचार करत त्यांनी एक नवा विचार मांडला. छत्रपती शिवराय यांनी स्वतःचा विचार केला असता तर स्वराज्य घडले नसते आणि राजे हो ते स्वराज्य घडवताना मी त्याच्या पुढच्या मुद्द्यावर जाईन नंतर म्हणून मी त्याच्यावर आत्ता बोलत नाहीये. महिलांच्या राजकारणामध्ये जिच्या हाती पाळण्याची दोरी हा एक विचार रुजवला गेला म्हणजे काय की बायकांच्या हातामध्ये पाळण्याच्या दोऱ्या असल्या पाहिजे. पाळण्याची दोरी जिच्या हातात असते ती जगाचा उद्धार करते पण तुम्हाला लोक काय झाकून ठेवतात ते कळलं पाहिजे. राजकारण किती आहे लोक काय बोलतात यापेक्षा लोक काय राखून ठेवतात हे शोधून काढणं म्हणजे अस्सल राजकारण समजून घेणं आहे. जेव्हा ते म्हणतात की जिच्या हाती पाळण्याची दोरी याचा अर्थ असा आहे की ते तुमच्या हातातल्या पाळण्याच्या दोऱ्या देताना तुमच्या हातातनं राजसत्तेच्या अर्थसत्तेच्या कुटुंबसत्तेच्या सगळ्या प्रकारच्या दोऱ्या काढून घेतात तुमच्या हातात कुठलीही दोरी ठेवत नाही. कित्येक अशा नोकरदार बायका आहेत की ज्यांची पे स्लिप फक्त त्या सह्या करतात पण चेक आणि जमा झालेला पैसा पगार आणण्यासाठी कोण काम करतं हे वेगळं सांगायची गरज नाही. कित्येक अशा बायका आहेत की ज्या राब राब राबतील कष्ट करतील पण घराला रंग कोणता द्यायचा हे घरातला पुरुष ठरवतो. लेकरू त्या अगदी जीवापाड सांभाळतील 9 महिने 9 दिवस आपल्या गर्भात कुशीत वाढवून तळहाताचा पाळणा करून त्याला प्रसवून मरणप्राय यातनाने त्याला झोजवून त्याला त्याच्यासाठी सगळे आजारपणे रात्ररात्र जागून त्याचं सगळं शिक्षण त्याचा होमवर्क त्याचा अभ्यास घेऊन त्याच्यासोबत पूर्ण बोलता येत असताना सुद्धा त्याच्यासोबत बोबडं बोलून धावत वेगाने धावता येत असताना सुद्धा त्याच्यासोबत छोटी छोटी पावलं टाकून ती त्याला वाढवते पण त्याचं लग्न करताना त्याची सोयरी कुठं असली पाहिजे यामध्ये तिच्यापेक्षा सुद्धा जास्त त्या लेकराच्या बापाचा आणि घरातल्या पुरुषांचा असे फार मोठा असतो हे फार विशेष आहे.